नमस्कार बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की कि सर आम्ही किती दिवस झालं तरी अभ्यास करतो आहे पण नेमकं दररोज अभ्यासात अभ्यास मनच लागत नाही आहे मला बारा तास पंधरा तास वीस तास अभ्यास करायचा आहे काही जण तर म्हणजे तुम्हाला अठ्ठावीस तास पण अभ्यास करायचा आहे पण माझं मन कुठेतरी कंट्रोल होत नाही आहे मी अशा काही गोष्टी सांगतो आहे की ज्याचा तुम्ही लगेच महिनाभरात किंवा आठ दिवसामध्ये तुम्हाला याचा फरक पडेल आणि तुम्ही लाँग टर्म खेळाल असं नाही की अभ्यासात मन लागत नाही आहे योगी पाच गोष्टी सांगितल्या तुम्ही केल्या दहा गोष्टी सांगितल्या फक्त तेवढ्याच फॉलो केल्या ते काही दिवस तुमचं रुटीन होईल पण नंतर पण तुम्ही विसरून जापला कार्यक्रम पण हे आयुष्यासाठी तुम्हाला या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की दररोज पाच किलोमीटर चालायचं आहे जिमला जायचं आहे ओके ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे धार्मिक स्थळाला तुम्ही जाऊन भेट द्यायची आहे ह्या तीन गोष्टी तुम्ही हे करायच्या आहेत की दररोज पाच किलोमीटर चालायचं आहे ओके किंवा जिममध्ये जायचं दोन्हीपैकी एक दुसरं म्हणजे धार्मिक स्थळाला जायचं आहे ओके जे जे तुमचं धार्मिक स्थळ असेल आणि तिसरं महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे काय तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करायचा आहे या तीन गोष्टी जर लाईफमध्ये तुम्ही केल्या बाकी पूर्ण गोष्टी मी सांगणारच आहे सा तर तुमचं अभ्यासात मन लागणार म्हणजे लागणार आणि अभ्यासातच नाही आहे की बाकीच्याही गोष्टी आहेत इतर इतर गोष्टीमध्ये पण तुम्हाला एक कॉन्फिडन्स असणार आहे आता मी सुरुवातीलाच म्हटलं की पाच किलोमीटर चालायचं आहे अर्थ पहिल्या दिवशी पाच किलोमीटर जायचं नाही निघूली पाच किलोमीटर मग डॉक्टरचाच मला फोन मध्येच आहे पोरग तुम्ही कसं काय म्हणले पाच किलोमीटर पाच किलोमीटर पहिल्या दिवशी नाही आहे टप्प्याटप्प्या पहिले अर्धा किलोमीटर एक किलोमीटर आठ दिवसानं परत वाढवलं एक दोन किलोमीटर परत महिन्या दोन महिन्यानं तीन किलोमीटर मग पाच किलोमीटर काय होतं चालल्यानं काय होतंय चालल्यानं काय होतंय आहे चालल्यानं जबरदस्त पद्धतीनं एनर्जी येते तुमचे वेळ जे वे, वे, चांगले हार्मोन्स असतात ते सिक्रेट होतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आम्ही जर पाच किलोमीटर चाललो तर आमचा किती वेळ वाया जाईल काही सांगायले सर अरे आज घडीला जर तुझा एक ते दोन तास जर जात असतील तर तू लाँग टर्ममध्ये अभ्यास करणार जेव्हा लायब्ररीमध्ये बसतील तुझं अंग दुखणार नाही तुला मरगळ येणार नाही तू आज दोन महिने झाला अभ्यास करायला आठ तास दहा तास पण तुझा आता अभ्यास कमी व्हायला आहे मन लागण झालं आहे अशी चिडचिड व्हायली हे सगळं थांबलं आयुष्यात फक्त दोनच तास वाटलं तर ते कोणी सोबत नाही तुझ्या बऱ्याच जणांचा प्रश्न असतं की ती येईन झाले सोबत ती येईन झाली मी कसं जाऊ निक पोरायला तर टेन्शनच नाही मी घ्यायचं ते मित्र येईन ना तू बस लायब्ररी चाललो मी हे जोपर्यंत करेल कशामुळं कारण की लागणाऱ्याची संख्या बोटावर मोजणे इतकी असते ओके असे मॉबनं न जाणारे सगळेच पोरं लागत नसतात काही अपवाद सोडता अपवाद सगळीकडे असतात ओके तर ही महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर काय की जिमला जाऊ शकता तुम्ही जिमला जा धार्मिक स्थळाला जा तिथे बघा तिथे बसा थोडंसं विचार करा स्वतःवरती एकटं जा काही हरकत नाही कोणी आलं नाही ते आलं नाही ती आलं नाही म्हणून मी जाईन झालो काही घेंदी नसतंय काही गरज नाही कोणाची ओके okay? त्याच्यानंतर काय की लोकांमध्ये कमी राहायचं आहे म्हण पण ज्याला आता एकदम कॉन्फिडन्स लूज आहे की आपल्याला काहीच नाही हो मग त्यांना लोकांमध्ये राहायचं ज्याला कॉन्फिडन्स वाढवायचा आहे ना आपलं असं नॉलेजच नाही सर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो मी असं म्हणजे लोकांमध्ये मला कसं बोलायचं आहे लोकांना नाही म्हणायचं आहे मला कळतच नाही मग त्याला शिकवायला पुस्तक वाचायची गरज नाही कुठली त्याला काय करायचं आहे त्याला लोकांमध्ये राहायचं आहे म्हणजे वेळ आहे ना तर तीन चार तास एखाद्या दुकानावरती जायचं असं मी काम करू का तीन तास त्यांना द्यायचं आपला ॲड्रेस वगैरे सगळं मी इथे राहतो तीन तास त्या दुकानावरती तुम्ही राहाल तिथे बोलाल तुम्ही कोण कोण कस्टमर काय आहे किंवा सहज पायानाच फिरायचं मार्केटमध्ये जाऊन यायचं ही गोष्ट काय ती गोष्ट काय एक दहा लिस्ट काढायची उगीच उगीच यायचं मार्केटमध्ये भाऊ विचारून घ्यायचे तुम्हाला कळलं ओके किंवा एखाद्या अनोळखी शहरामध्ये गेले मी कोणी असेल तिथे राहिले एक दोन दिवस तुम्हाला लगेच कळल ह्या गोष्टी लोकांमध्ये जोपर्यंत राहाल की एखाद्या दुकानावरती तुम्ही राहिले तिथं कळतं तुम्हाला कसा माल येतो कसं कुठून आणतात काय होतं त्या गोष्टी जोपर्यंत कळत नाहीत व्यवहारात तुम्ही राहत नाहीत भाजी आणायला जात नाहीत बरेजण भाजी आणायला जात नाहीत बरेजणं दळण आणायला पण कमी करतात ओके तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळतं की काय गोष्टी असतात काय आहेत भाजी आणायला गेल्यानंतर कळतं की अजून किराणा आणायला गेलो पण भरपूर गोष्टी कळत असतात ते मोठे मोठे लोक तिथं घेत असतात किराणा डिमॉर्टमध्ये असेल मग वेगळ्या मॉलमध्ये तुम्ही फिरायला गेले निरीक्षण करतो आपण हां मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्या माइंडमध्ये माँद जर असतील तर आपल्या अभ्यासामध्ये मन लागतं की आपण सगळे कॉन्फिडंट आहोत ओके पुढे काय महत्त्वाची गोष्ट आहे पुढे की स्वतःला माफ करायचं आहे इतक्या इतक्या डोक्यात कचरा भरलेला आहे यानं मला ते म्हटलं होतं मी त्याला भांडलो हे मला बोलत नाही काय नसतं घेऊन देत त्यानं मला रिप्लाय दिलं नाही ते रिप्लाय देईन झालं मी त्याला मेसेज केला त्यानं मग पैसेच घेतले होते देईन झाले दिले भिकाऱ्याला दिले पैसे चल देऊ नका वापस चल हजार दोन हजार असतील चल जेव्हा घडले तेव्हा देईल मध्ये तिकडे या हजार रुपयासाठी दोन महिना महिना चालू तू परेशान आहे रोज टेन्शन नाही आले ते पैसे देईन झाले मग काय करावं उगत दिले कपाळाला गाठी अशा ए ली एका कागदावरती त्याची एक पैसे बाकी आहेत संपलं पैसे चाल उडत गेलं ते कमू याच्यापेक्षा पुढे जायची नाही कोणाला ही महत्त्वाची गोष्ट आहे ती मला बोललंच नाही मी त्याला हात दाखवला त्यांना दाखवलाच नाही बघितलं नसल वेगळी गोष्ट आहे चलत राहतात त्या गोष्टी पण आपल्या माइंडवर तो एकदम स्ट्रेस झालेला आहे सगळ्या गोष्टी आपण ब विचार करतो आहे मग ते कसं मरायला त्या पुस्तकात लक्ष लागेल ओके सगळ्या गोष्टी कट ऑफ फ्रॉम ऑल एकदम शांत राहायचं सगळे गेले उडत जेव्हा आपण लॅबमध्ये बसतो आहे जेव्हा आपण अभ्यासाला बघ बसतोय त्यावेळी कुणाचंच घेण देणं नसलं पाहिजे आपलं काहीच घेणं देणं नाही ना ना? मी आणि माझं पुस्तक पण हे एका दिवसात होत नाही शंभर टक्के सांगतो हे एका दिवसात होणार नाही याला तुमचा वेळ जाईल पण याची सुरुवात तुम्ही करणं गरजेचं आहे की हे पहिले ॲक्सेप्ट करा की असले विचार माझ्या डोक्यात येणार आहेत ओके ही कुणी असो तुम्ही असो मी असो की अंबानी असो त्यांच्या पण म्हणण्यात येतात त्या गोष्टी पण त्याला ते कंट्रोल करत असतात ही महत्त्वाची गोष्ट आहे पुढे काय लोक काय म्हणतील काय आहे तुझ्या गोष्टी तुझ्याकडे खायलाच नाही तुला भाकर राहून घेणार आहे का कोणी आलं एखादं ए अरे तुला खायलाच नाही भाकर जर खाय बाळा बाळ्या भाकर काय असं आहे का कुणी काही नसतंय तू गरीब असला म्हणून तुला लोक काय म्हणत नाहीत आणि तू श्रीमंत असला तरी तुला लोक काय म्हणत नाहीत लोक म्हणतच राहतात चलत राहते त्याचा कार्यक्रम त्याचा विचार करायचा नाही ओके लोक गेले उडत चलो पुढे अपमान प्यायची शक्ती अण्णा हजारेंचं मी दोन हजार बाराला जेव्हा भाषण ऐकलं होतं म्हणजे तेव्हा खूप घालतं काळा पैसा वगैरे तर तेव्हा त्यांनी एक वाक्य बोललं होतं की अपमान प्यायची शक्ती ओके लॅबमध्ये एखाद्याला बोललं ए तू पागल तू लागत नाही रे एखादं बोललं की दिवसभर दोन दिवस झालं परेशान की ते मला तसंच बोललं बोललं तर बोललं कोण तू काय मग बायकोचं हे लागायला लागे वाऊ लागायला काय काय राहीस तू काय घेंदी नाही कुणाचं ओके okay? का तुझी बहीण थोडीच मला करू यायची किंवा मी बहीण तुला थोडी द्यायची ऐक खिंदे नाही कोणाचं ते मला बोललं म्हणून बोललं ना चल ये म्हणायचं लयच जोपर्यंत मी नेहमी म्हणतो जोपर्यंत तुमच्या जीवनावरती तुमचा प्राण जो पण जीव घ्यायला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याला भांडायचं नाही हई लयच करायचं तर देऊन ठेवायचं एक दोन काय हरकत नाही पण शक्यतो टाळायचं ओके okay? एखादं म्हणते तू लागत नाही रे तू काय कधीच लागू शकणार नाही बरं म्हणायचं ठीक आहे ओके ठीक आहे म्हणायचं जायचं आपण आपला अभ्यास करायचा मनात घ्यायचं नाही पण मनाला एक दोन तास तरी परेशानी वाटणार आहे पण तुम्हाला आज कळलं एक दोघांनी म्हटलं हा 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 असं की आहे कार्यक्रम लोकांचा विचार करू नका चला पुढे बघूयात आपण आता पुढे काय आहे पुढे की तुमचं मन स्ट्रॉंग पाहिजे जोपर्यंत तुमचं मन स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत तो तुमचं अभ्यासात मन लागणार नाही मग तुम्ही पुण्याला जा मुंबईला जा दिल्लीला जा कि पाकिस्तानमध्ये जा किंवा अफगाणिस्तानमध्ये जा तुमचं मन जोपर्यंत तुमच्या मनात हातात नाहीये अपर्यंत अभ्यास होणार नाही मग तुम्ही कुठे पण क्लास लावा काहीच घेणे नाही त्याचं ओके काय कशी कसं कंट्रोल करायचं आहे आपल्याला ओके कसं कंट्रोल करायचं म्हणजे तुमचं मन तुम्हाला उल्लू बनवतं दररोज माझंही मन मला उल्लू बनवतं व्हिडिओ टाकायचा म्हटलं ना टाकून उद्या टाकून आता मग मी त्याला खेळवतो जरा असं ओके कसं खेळवायचं आहे की आता समजा तुमच्या भाषेत सांगतो तुम्हाला सोपं पडेल समजा तुमचं मन म्हटलं की ते पिक्चर आलं आहे रे जाऊ पिक्चर बघायला बरं तुम्ही आज गेले आलो आले बघून परत उद्या म्हणाले की ते नवीन आलं अजून एक पिक्चर उद्या गेले दोन दोन दिवसाला तुम्ही पिक्चर बघायला चालले मी म्हणत नाही की पिक्चर बघायला जा। जाऊ नका महिन्यातून एकदा पिक्चर बघायला जायचं ओके चांगलं असेल तर पण तुमचं मन तुम्हाला रोजच फिरवायला की हे खाऊ आज ते खाऊ तुम्हाला म्हणायचं ठीक आहे खाऊ आपण पण आज नऊ वाजेपर्यंत एवढा पोर्शन कंप्लीट करू आणि मग मस्त खायला जाऊ ओके ओके डॉमिनोज पिझ्झा पिझ्झा खाऊ पण नऊ वाजता जायचंच नाही खायला तेव्हा म्हणते म्हणला होता तू असं कसं काय उद्या जाऊ उद्या मन त्याच्या काय आठवण करून देते म्हणला होता तू जायचं पिझ्झा खायला त्याला हो जाऊ पण आज रात्रीपर्यंत एवढं कम्प्लीट करू आणि मग आपण दोन तीन पीस खाऊ परत रात्री आठवण करून देईल पण अभ्यास करायचा बरं नाही तर उगीच खाल्लाच नाही उगीच विचार करत बसले असलं नाही अभ्यास करायचा आहे अभ्यास कर करत राहायचं आहे रात्री नऊ वाजता परत म्हणाल दोन तीन पिझ्झा आहेत बरं आज न करे पिझ्झा पिझ्झा काय उद्या उद्या दिवसभर पूर्ण हे पूर्ण पुस्तक संपून टाकू आणि तिसऱ्या दिवशी जाऊ असे दिवसभर त्या पिझ्झा तुझ्या तिथं हॉटेलच बसू आ खाऊ मस्त तुमचं मन तुम्हाला उल्लू बनवायला तुम्ही त्याला बनवा ना जोपर्यंत तुम्ही त्या तुमच्या मनाला उल्लू बनवत नाहीत त्याला कंट्रोलमध्ये करत नाहीत तोपर्यंत तुम्ही जिंकणं शक्य नाही शक्यच नाही आणि प्रत्येकासोबत होतं तुमचं मन असेल माझं मन असेल कुणाचंही असेल प्रधानमंत्री असेल मुख्यमंत्री असेल त्यांचं देखील मन असंच होतं पण ते मनाला कंट्रोल करतात ओके त्याला पुढे पुढे ढकलतात तुमचं मन तुमचं काम पुढे ढकलतंय तुम्ही त्या मनाची लाड पुढे पुढे ढकला ना तुम्ही काय म्हणता हां नाही करणारच नाही मी पिझ्झा खाणारच नाही तुमचा मित्र आला चल पिझ्झा खाऊ घालतो गेली लगेच नाही टाळायचंच नाही त्याला ओके नको म्हणायचंच नाही त्याला टाळायचं की पोस्टपॉन करायचं उद्या जाऊ नंतर जाऊ आपण काय करतो टाळतो मग ते म्हणते कस काय तू हे होतो ते हे होतंय मग जोर येतं आहे त्याला की बघू जातं हे कस काय याचा मोडतोच म्हणत आहे नाही म्हणायचंच नाही उद्या 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 ढकलायचं पुढे ओके ती गोष्ट आहे त्याच्यानंतर काय की आता समजा हे इकडे आहे की सकाळी चार वाजता उठायचं आहे ओके सकाळी चार वाजता उठायचं आहे बरेचण आहे की सकाळी चार वाजता उठावं ब्रह्ममुहूर्त आहे लय कॉन्सन्ट्रेशन असतंय हो खरंही हे सगळं खरं आहे पण मेन मुद्दा आहे की आम्हाला सकाळी चार वाजता जागाच येत नाही एखादा दिवस सोडला तर मग आम्ही काय करा मग तुम्ही काय करायचं आहे तुम्ही सात वाजता उठले आठ वाजता लायब्ररीत आठ वाजता उठले नऊ वाजता लायब्ररीत नऊ वाजता उठले दहा वाजता लायब्ररीत जेव्हा सकाळी जागे व्हाल त्याच्या एक ते दीड तासात लायब्ररी जायचं संपला विषय हाच अभ्यासाचा फॉर्म्युला आहे तुम्ही तीनला उठले म्हणून तुम्ही कलेक्टर झाले तुम्ही चारला उठले म्हणून कलेक्टर झाले असलं काही घेंदी नाही तुम्ही जेव्हा उठले त्याच्या एक दीड तासात अभ्यासाला बसले म्हणजे तुम्ही अधिकारी झाले काही जण रात्री जागून अभ्यास करतात ओके okay? ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे आपल्याला काय झालं की चार वाजता उठायचं चार वाजता उठ उठलं चार वाजता साडेचार वाजता थोडंसं जागा अह अर्र चारला उठायचं होतं अर्धा तास वाया गेला जाऊ द्या आता उद्यापासून ते उद्या कधी उजडत नाही आणि आपण कधी चार वाजता उठत नाही मग बाकीचे सगळे जे काम आहेत आपल्या आयुष्यातले ते सगळे तसेच राहिले कारण की मी कधी चार वाजता उठलोच नाही त्याच्यामुळे चार वाजता पाच वाजता उठायचा विषयच नाही कधी उठा मी तो आठ वाजता उठा नऊ वाजता लायब्ररी संपला विषय असा कार्यक्रम आहे आपला ओके okay? ती गोष्ट महत्त्वाची आहे आणि याच्यात अपवाद सगळेच आहेत बरं बरेच जण म्हणतील की आम्ही चार वाजता उठतो आम्ही अधिकारी झालो अमुक झालो आहेत ना मी अपवाद मान्यच करायलो पण बाकीची जी, जी नव्याण्णव नव टक्के नव्वद टक्के जनता आहे ते सकाळी उठणच झालेत ना ती उठायलेत रात्री बारा वाजता दोन दोन वाजेपर्यंत जागायलेत मग सकाळी आठ वाजता उठायलेत पण ते, ते मग नाराज आहेत की मी आठ वाजता उठलून ते बाजूचं मै्या सकाळी आहे चालवल्याप्रेत ते नाराज व्हाले आहेत ना मग हे नाराज नाही झाले पाहिजे यांनी पण ॲक्शन घेतली पाहिजे त्याच्यासाठी हा व्हिडिओ टाकतो की अभ्यासात मन न लागल्याचे काय कारणं आहेत हेच इतके अवास्तव टार्गेट आहे की बारा तास पंधरा तास अठरा तास अभ्या आठ तास अभ्यास आहे उरलेला एक दोन तास अजून ते रवंत करायचं ओके ॲनालिसिस करायचं मी दिवसभर काय वाचले आठ तास मिनिमम अभ्यास झाला पाहिजे जॉब करत असतील चार तास लाँग टर्ममध्ये ओके खतम कार्यक्रम पुढे काय आहे मोबाईलचा वापर लिमिटेड घेतला मोबाईल बसलं चॅटिंग करत बोलत बसलं ला कुणालाही दुपारपर्यंत काय म्हणतो मी माझं मोठं विधान आहे दुपारपर्यंत मोबाईल वापरायचा नाही ओके दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत तुम्ही मोबाईलला हात लावायचा नाही ओके okay? मग नंतर तुम्ही रील्स बघा काय बघायचे बघा दुपारी जेवण झाल्यानंतर ओके okay? आणि रात्री नऊ नंतर मोबाईलला हात लावायचा नाही फक्त तुमच्या फॅमिलीमधले जर कोणाचा कॉल आला असेल तर तोच रात्री नऊ नंतर अटेंड करायचा आणि दुपारी दोन वाजेपर्यंत सोशल मीडिया बघायचा नाही व्हॉट्सअप विट्सअप कुछ नाही त्याच्यानंतर काय की त्याच्यावर सांगितलं आपण आता मेन महत्त्वाची गोष्ट की स्टेटस टाकायची नाही त्याचा बड्डे स्टेटस टाक तिचा बड्डे स्टेटस टाक रील टाक हे टाक आमूट टाक गाणंच टाकले रील स्टेटसला हे बंद करून टाका तुमचाही बड्डे घ्यायच्यात ना शुभेच्छा घ्या पण स्टेटस टाकायचं नाही कोणी कोणाला मला पाठवलंय हो टाकले स्टेटसला ओके स्टेटस टाकायचं नाही अजिबात टाकायचं नाही स्टेटस काय होईल त्या स्टेटसनं टाकण्याने तुमचं माइंड शांत होईल रील्स वगैरे इंस्टा वगैरे वापरूच नका वापरायचं व्हॉट्सअप वापरा सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वापरू व्हॉट्सअप वापरायचं आहे पण वडिलांचा वगैरे नंबर घ्या घरचा आईचा नंबर घ्या बहीण असेल बहिणीचा नंबर घ्या कशामुळं जेव्हा आपल्या फॅमिलीचा नंबर असतो ऐऱ्या गैऱ्या न तू खैऱ्याला आपण आपला नंबर देत नाही आणि आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज व्हायला लागतात ला ला ओके त्याच्यानंतर काय की हे सांगितलं स्टेटस वगैरे पहा पाही पाहू पण नका लोकांचे स्टेटस बघू नका त्याला म्यूट करून टाका ओके नंबर बदला तुमचा कुठल्या तरी भावाचा वगैरे बहिणीचा नंबर घ्या तेवढंच चार पाच जणांना द्या ओके काही गरज नाही तुमचं काम पडलं लगेच व्हॉट्सअप हे करा किंवा व्हॉट्सअप वापरा पण सगळे म्यूट करून टाका स्टेटस संपला विषय नाही दिसलेत नाही पाहिजे कोणाचा बड्डे बिड्डे विषय नाही तुमचं फेसबुकला अकाउंट आहे तिथं बड्डेची डेट वगैरे एडिट करून टाका प्रायव्हेसी करून टाका दिसलीत नाही पाहिजे कोणाला शुभेच्छा घेणेही नको देणंही नको कधीपर्यंत जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत एक एक वर्ष दोन वर्ष असतील तर तो टाईम स्पेंड ओके मग तुमचा अभ्यासात होईल की मन कमी बोला तिच्या ती बाजूला बसलं त्याला बोलावं लागेल याला बोलावं लागेल बोलतोय ते तेवढ्यापुरतं बोला पण उगीच असा कोणी आहे की लईच घमंडी लईच बोलत नाही काय करायचं आहे तुला ओके भेटलेच ए हाय हॅलो हॅलो नमस्कार हो चलते चालते बस बसले चहा पीत दोन तास तिथं गप्पा काय संबंध गेले तू आयुष्यातले दोन तास वाया कमी बोलायचं कोणी म्हणलं की मोदीचं काही खरं नाही यंदा ओके चार शिवसेना फुटली दोन भाग झाले राष्ट्रवादीचे दोन भाग झाले ते दोन तास तिथं डिबेट नाही व्हायला पाहिजे होतं असं नाही व्हायला पाहिजे होतं अमुक झालं तर अमुक झालं गो आहे संबंध आहे ओके काही घेण नाही ओके आणि जे मालिका वगैरे जे बघतात आता काही मुली असतील किंवा मुलं असतील की सिरियल वगैरे बघतात त्या असा तर हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना हे सिरियल बिरियल काही बघायचं नाही बघायचं आहे ना पिक्चर बघू शकता तुम्ही ओके आठवड्याला एकदा पिक्चर बघू शकता आपला काही वाद नाही पण हे सिरियल बिरियल बघायचं नाही तिथे ते माइंडमध्ये बॅकअपमध्ये राहतं आहे हे सगळं उडून टाकायचं ओके त्याच्यानंतर भांडण बिंडण उगीच याच्यात लॅ लॅबमध्ये गेलो ट्युशनमध्ये गेलो बसण्याच्या याच्यावर वाद वगैरे चहा प्यायला गेलो तिथे भांडणं हे छोट्या मोठ्या भांडणं करायची नाही ओके चिल्लर सडून जायचं चल भगवान आहे चल आपलं मेन ध्येय मूळ ध्येय मोठं आहे ओके okay? ती गोष्ट महत्त्वाची आहे पुढे काय अजून गोष्टी आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये की शांत राहायचं ओके okay? पुढे आपला अपमान आप केला थोडंसं काही बोललं एखाद्या सोडून द्यायचं जोपर्यंत आपल्या जीवाला धोका होत नाही तोपर्यंत सहसा तरी शांत राहायचं पण लग् अगदीच आता अंगावरतीच आलं आहे तर त्याला शिंगावरती घ्यावंच लागेल ओके okay? ही पण एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि माफ करून टाकायचं त्यानं मला तेच बदललं होतं मला त्यांना पेनं दिलं नव्हती मला त्यांना थोडं असंच बोललं होतं सोडून द्या निग्लेट करा चल हा संपला विषय त्याला म्हणायचं पण नाही चल आपलं मनात सांगा चल संपला विषय ते दिसलं तरी अ चला इकडे बघायचं निग्लेट करायला शिका जोपर्यंत तुम्ही तुमचं मन कंट्रोल करत नाहीत तोपर्यंत काहीच उपयोग होणार नाही ओके आणि त्याच्यानंतर काय की बदला घेतो वगैरे न बदला नंतर सध्या काहीच घ्यायचं नाही जोपर्यंत पावरमध्ये येत नाहीत तोपर्यंत कमी बोलायचं एकदम शांत ज्या दिवशी तुम्ही पावर याल मग बोलायची गरज नाही तुमची ॲक्शनच दिसेल ओके ही महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर काय की अवांतर वाचन कुठेतरी व, व वापरा आता, आता हे बरं एक पुस्तक आहेत मी स्वतः आणलं होतं की हे विवेकानंद युवकांसाठी विवेकानंद तुम्हाला दिसत असं ओके हे कुठलंही रामकृष्ण मठ पुण्याचं पुस्तक आहे आता हे फ्रीमध्ये दिलं होतं मला मी तिथे भी व्हिजिट करायला गेलो हे ती पुस्तक मला फ्रीमध्ये दिलं ओके जबरदस्त पुस्तक आहे त्याच्यासोबत मग मी हे विवेकानंदाचं जीवनचरित्र विकत घेतलं मग मला त्याने फ्रीमध्ये दिलं अरे मला आपण पण विकत घ्यावं काहीतरी मग स्वामी विवेकानंद निखिलानंद लिहिलेलं हे विवेकानंदाचं एक जीवनचरित्र आहे असं एक आवंतर वाचन घ्या आणि हे वाचा एकच पुस्तक घ्या मार्केटमध्ये जवळ असेल तिथे आणि कुठलंही घ्या ओके आवांतर वाचा यूट्यूबवरचे फालतू व्हिडिओ घी असं बघून हे राहा मोटिवेशन अठरा तास अभ्यास कसा करायचा आहे आता ओके मग ते प्लॅनिंग सांगणार पण ह्या ज्या मी आता इतकी वेळ किती वेळ झालं बोलतो आहे दहा पंधरा मिनटं झाले असतील ह्या कचरा तुमच्या डोक्यात भरलेला आहे हे जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत नवीन तुमचं काही माइंड घेतच नाही ओके आवांतर वाचन तुम्ही वाचलं पाहिजे ए पी जे अब्दुल कलाम ओके त्यांचं आत्मचरित्र आहे किंवा समाजसुधारक तुम्ही आता एम पी सीची तयारी करताय दररोज समाजसुधारक वाचा त्याचा तुम्हाला फायदा होईल ओके त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद ओके त्यांचं जीवनचरित्र वगैरे वाचू शकता ओके किंवा तुम्ही आता काय करू शकता की दिवसभरात तुम्ही जे काय अभ्यास केला आहे आता समजा रात्री आहेत तुम्ही तर दिवसभरात जे काही तुम्ही अभ्यास केला आहे त्याचं तुम्ही नोंद घेऊ शकता जण उद्याची प्लॅनिंग करतात पण ती प्लॅनिंग काही सक्सेस होतच नाही अजून टेन्शन येतं त्याने माझं काय म्हणणं आहे की तुम्ही प्लॅन कराच पण सगळ्यात सोपी गोष्ट आहे की तुम्ही नोंदवाई करा की दिवसभरात मी काय अभ्यास केला आहे ओके ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर लॅबमध्ये जाऊन अभ्यास करा शकता तुम्ही ओके बरेच जण आहेत की लॅबमध्ये अभ्यास करत नाहीत ओके? ओके ते घरी वगैरे अभ्यास करतात मग तुम्ही लॅबमध्ये जाऊन पण अभ्यास करू शकता ही एक महत्त्वाची गोष्ट आहे ओके त्याच्यानंतर काय की मी ऑलरेडी बोललो आहे की सकाळी ज्यावेळी उठाल त्याच्या एक ते दीड तासानंतर तुम्ही लॅबमध्ये जाऊन अभ्यास करायचा आहे ओके ती एक महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर पुढे काय आहे की एकटे राहायचं आहे बरेच जणांचा प्रश्न असतो की ते आल्यावरती अभ्यासाला जाऊ हे आल्यानंतर अभ्यासाला जाऊ अमुक जाऊ तमुक जाऊ ते येतच नाही कधी तुम्ही कधी अभ्यासाला जातच नाही एकटं राहायला शिका ओके असेल ना तुमचा एक दोन साथीदार तर ठीक आहे त्याला घ्या पण ते नाही आलं म्हणून तुमची तुमचा वेळ वाया नाही गेला काही समजा तुम्ही आता किती विद्यापीठात वगैरे फिरायला जायचं दररोज फिरताय तुम्ही मॉर्निंग वॉक असेल किंवा इव्हिनिंग वॉक असेल तुम्ही दररोज पाचला जात आहे पण ते म्हणला की वेळ होतोय मला मग तुम्ही जायचं पाच वाजले तरी ते दररोज असं करायला एक दिवस आय एक दिवस नाही मग तुम्ही नाराज झाले काय दररोज येईन झाले मला फिरायला जायचं आहे तुम्ही पाच वाजले घराच्या बाहेर पडले पाहिजे आणि तुम्ही जिथे फिरायला जाता ते निघाले पाहिजे तो आला तर तु तुम्ही तुम्हाला जॉईन करेल ओके पण तो नाही आला म्हणून तुम्ही घरीच बसते तु दे जाऊ तिथे येणार नाही आज संपला विषय तुम्ही संपले ओके दुसऱ्यामुळं संपले ते कधीच कोणाची वाट बघू नका ओके कोणी चार दिवस येत असतात बाकी येत नसतात कोणी ओके ही एक महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर काय स्टडी पार्टनर मिळाला तर ठीक आहे नाही तर त्याच्यावरून ठीक आहे तुम्ही स्वतःच स्वतःचे स्टडी पार्टनर व्हा सेल्फ टॉक करा आता मी शिकवतो शिकवतोय व्हिडिओ टाकतो इतका वेळ झालं बोलतोय माझ्यासमोर थोडीशी विद्यार्थी आहेत मी रेकॉर्डिंग सांगतोय पण मी इमेजिनेशन करतो आहे माझ्यासमोर विद्यार्थी बसले आहेत हे व्हिडिओ बघणार आहेत ते कशा रीतीनं बघतील त्याला काय मिळालं पाहिजे ही सेल्फ स्टॉकच आहे ना एक प्रकारे ओके हा सेल्फ स्टॉक तुम्ही शिका फक्त याच्यात काय होईल की आता मी बोलतोय तुम्ही मनातल्या मनात सांगाल की असं आहे का ही समजा समाज सुधारक आहे एखादा मग स्वतःला सांगायचं कारे हा समाज सुधारक यांच्या जन्मावरती प्रश्न आला होता यांनी ही ही पुस्तक लिहिलं याच्यावरती प्रश्न आला होता हे स्वतः ज्यावेळी तुम्ही शिकवाल तुम्हाला दुसऱ्याची गरज पडणार नाही आणि ज्या दुसऱ्याची गरज पडणार नाही याचा काय त्याच्यावरती तुम्ही डिपेंड राहणार नाही त्याला डिस्कशन आता करावं था वाटायला तुम्हाला करावं वाटायला तुमचा टाईम कधी मॅजेज होणार नाही आणि तुमचं आयुष्यात डिस्कशनच होणार नाही पण तुमचं मन आहे कधी डिस्कशनला तयार होईल चल बाहेर जाऊन बसू डिस्कस करू स्वतःला स्वतःला लॅब पुस्तक घेतलं लगेच सांगायला असं वाचतो आहे फिरत फिरत ओके हां असं का याच्यावरती प्रश्न आला कधी हो हो कधी आलता रे हां हां पी एस एम दोन हजार अठरा ओके याच्यावरती प्रश्न आला हे तुमचं माइंड सांगेल ओके त्याच्यानंतर काय की लोकांना सांगू नका की मी अमुक करणार आहे मी तर करणार आहे स्टेटसला टाकलं मी आता पुण्याला जाणार आहे मी दिल्लीला जाणार आहे मी यू पी सी करणार आहे एम पी सी करणार आहे सांगितलं असेल ना इट्स ओके ते पुन्हा भेटले तर नाही करणार नाही म्हणा ओके कुठं बोलून द्या काही हरकत नाही ते तुमच्या डोक्याला प्रेशर तु येणारच नाही ना। मग तुमचं अभ्यासात मन लागेल ओके त्याच्यानंतर काय की कोणतंही काम करायला लाजू नका कुठलंही काम असेल अगदी छोटं जरी काम असेल तरी देखील ते करायला लाजू नका म्हणजे धीरूभाई अंबानी म्हणायची पेट्रोल पंपावर काम करायचे ओके okay? पण लाजायचं नाही त्या गोष्टीसाठी म्हणजे असं नाही की आपण जाऊन आता पेट्रोल पंपावरच काम करायचं आहे कुठलंही काम असेल छोटे मोठे काम असेल ती गोष्ट लाज बाळगायची नाही ज्या दिवशी तुम्ही क्वालिटीज हे कराल आता नरेंद्र मोदी असतील किंवा आता आपले हे असतील पंतप्रधान असतील नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत ते चहा विकायचे म्हणायचे बरं बरेच जण नाही म्हणत असतील की नाही विकला देईन चहा बरं आपल्याला ते विकत असतील ना विकता हे असतील तो एक प्रश्न आहे पण ते स्वतः म्हणता येत ना मी चहावाला होतो ओके की आता हे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील ते पहिले रिक्षावाला होते म्हणजे रिक्षा चालवायचे ओके रिक्षावाला म्हणायचे किंवा अजून एक मंत्री आहेत आपल्या याच्यामध्ये की ते पाणटप्री टपरी चालवायचे म्हणजे ते मोठं झाल्यानंतर ते स्वतः सांगतायत मी हे लहान होतो ओके पण आता आपल्याला काय आपण समजा आता रिक्षावाले असू रिक्षा चालवत असू किंवा रिक्षावाल्याचा मुलगा असो तर बाळगायची काय शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे काय कमी फील आहे का अरे प्राऊड फील असलं पाहिजे कुठलाही व्यवसाय असो आपल्याला त्याचा स्वाभिमान असला पाहिजे आपण ते जबरदस्त पद्धतीने सांगितलं पाहिजे ओके तर या गोष्टी कुठेतरी फायदेशीर असतील ओके okay? ती एक महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर काय आपल्याला पुढे बघायचं आहे पुढे आहे की स्वतःला कमी समजू नका तुम्ही बेस्ट आहात तुमच्यासारखं कोणीच नाही आहे की स्वतःला तर रोज सांगा ओके तर या गोष्टीचा फायदा होईल त्याच्यानंतर काय नवीन गोष्टी शिकायला पाहिजे तुम्ही ओके तुम्ही आता यूजीला आहात तर पी जी करायलाच पाहिजे शंभर टक्के करायला पाहिजे नवीन नवीन कोर्सेस असतील एखादा एम एस सी आय ए असेल किंवा टायपिंग सर्टिफिकेट्स मजा म्हणून करा ना नका करू तुम्ही क्लर्कची जॉब म्हणून करून घ्या मजा चला मजा येईल मला मी टायपिंग करायला ओके काय होईल तुमच्या स्किल डेव्हलप राहतील तुमचं जे हे गोष्टी आहेत त्या वाया जाणार नाहीत आणि तुम्हाला नवीन नवीन शिकायच्या गोष्टी आहेत आता एका स्पर्धा परीक्षेमध्ये एक खूप चुकीची गोष्ट व्हायली की विद्यार्थी असा लॅबमध्ये जाऊन अभ्यास करतो सकाळपासून तो असा ढिम झाला आहे मरगळलेला झाला आहे की काहीच करावं वाटाय ना जाब आता गेलो अशा ढेऱ्या बिऱ्या आयल्यात बस आलीत अशी लायब्ररीमध्ये मरगळलेल्या अवस्थेत आहेत कशामुळं डिग्री होऊन कितीतरी वर्ष झालीत पी जी नाही नंतर पी एच डी नाही ओके पण याचं साईड इफेक्ट काय जीवाले असतील पी एच डीवाले वाले असतील ते बी म्हणायचं काय उद्या आता आयुष्यात पी झाली कुठलं तरी बघू एम एस सी झाली पी एच डी झाली आता काही अपवाद हा सन्मान्य अपवाद वगळत सांगतोय मी आता एखादं लगेच पी एच डीवाला बघाल की आम्हाला काहून म्हणाईल तसं किंवा एम एस सीवाला तसं नाही आहे तुम्ही सन्मान्य अपवाद वगळून बरेच जण आहेत असे हे दोन्हीकडे आहेत पण हे दोन्ही आपल्याला नाही म्हणायचं आपल्याला मिडल मॅन म्हणायचं आहे की आपण एकदम ॲक्टिव पण आहोत स्पर्धा परीक्षा पण करतो आहे ही नाही झाली लाईफमध्ये वेगळं पण काहीतरी करू ओके म्हणजे काय शिकत राहायचं आहे मला हे म्हणायचं आहे ओके चला हे समजलं आहे त्याच्यानंतर काय की एक वर्ष पूर्णपणे अभ्यास करायचा हे माइंडमध्ये ठेवायचं ओके तुम्हाला देता येत ना घरचे एक वर्ष एक वर्ष जबरदस्त पद्धतीने अभ्यास करायचा आहे मग मी याच्यात लागतच नाही मग मग अभ्यासच होईल का मग मग प्लॅन बी तीनशे पासष्ट दिवस प्लान बी नसला पाहिजे बरेच जण आहेत प्लान बी म्हणजे गरीब म्हणजे भेकाड पोरायचं असतं आहे याचा असतं आहे प्लान बी नसलाच पाहिजे असलाच पाहिजे त्याच्यावर बी काही जण डिबेट करतात भांडणं करत राहतात मी म्हणतो तीनशे पासष्ट दिवस प्लान बी चा विचार सोडून द्या बी असायला पाहिजे नसायला पाहिजे हा तुम्ही सोडवा तुम्ही धरा ते पण तीनशे पासष्ट दिवस बीबद्दल विचार करायचा नाही तीनशे सासष्टव्या दिवशी त्याचा मात्र विचार करायला सुरुवात करायची आणि त्याचा कामालाही सुरुवात करायची हे माझं वैयक्तिक वाक्य आहे आणि हे डंके की चोटवर सांगतो हे योग्य आहे तीनशे पासष्ट दिवस भविष्याचा विचार करायचा नाही आयुष्यातले तीनशे पासष्ट दिवस मला ह्या स्पेसिफिक परीक्षेचा अभ्यास करायचा आहे मी फक्त त्याच्याबद्दलच अभ्यास करणार खतम मग मी लागेन का नाही अमुक होईल का मग लगन होईन का नाहीन काय होईन का नाही ते तीनशे सहासष्टव्या दिवशी आपण विचार करू पण तीनशे पासष्ट दिवस मला हे कसं संप संपवायचं आहे मला कुठे क्लास लावायचा आहे मला हे कसं वाचायचं आहे याच्यातलं काय कामाचं आहे याच्यावरती कसा प्रश्न आला आहे माझं हेच काम तीनशे पासष्ट दिवस असलं पाहिजे त्या दिवशी महाराष्ट्रात क्रांती होऊन जाईल सगळेच जण लागतील असं म्हणत नाही क्रांती होईल विचारांची क्रांती महत्त्वाची असते लोक अनुभवच माणसाला मोठा करत असतो पण दुसऱ्याच्या अनुभवावरून जर जो घेईल तो माणूस लवकर मोठा होत असतो ओके चला काय स्वतःला काय करायचं आहे की एक टार्गेट द्यायचं बऱ्याच जणांचं आता एकदम हे असेल की एकदम मन लागत नाही आहे असं ढिसाळ कार्यक्रम आहे तर त्यांनी काय करायचं आहे ओके की त्यांनी एक महिन्याचं टार्गेट द्यायचं आहे मी अमुक तमुक गोष्टी करेल ओके तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल की समजा एखाद्या पिझ्झा बर्गरच्या ठिकाणी कामालाच गेले मस्त खायला भेटायला महिनाभर काम आहे मग तुम्हाला सगळं कळेल त्या तिचं कोण कोण येतं आहे कशा रीतीनं बसतात भले तुम्हाला लवर नाही पण लोकांच्या लवर वगैरे बघायला भेटतील की कपल कपोल कसे बसत आहेत हर्र मला जर असेल तर गरपे मी बघाल ओके काय होईल याच्यामुळे अरे तुमचा माइंड ॲक्टिव्ह होईल ना तुम्ही ज्यावेळी कमवाल त्या पिझ्झा घ्याल कोणाला घेऊन जाल तेव्हा जाईल पण तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवहारात दिसतायत की समाज कसा जगतो आहे कशा रीतीनं काय होतं आहे काय चांगलं होतं आहे काय वाईट होतं आहे हे तुम्हाला कळेल आणि तुमचा माइंड शांत राहील तुम्ही उगंच म्हणणार नाही मी पिझ्झा खायला जाईल लागल्यावर तुम्ही म्हणणार की मी काम केलं तर पंधरा दिवस आठ दिवस काय होईना ते पिझ्झा सेंटरमध्ये काम केलं असे एक दोन जागेवरच काम करायचे प्रत्येक ठिकाणी जाऊन काम नाही करायचं तुमचा दिमाग ॲक्टिव्ह होऊन जाईल जबरदस्त पद्धतीनं ओके आता बरेच जण म्हणतील तुम्ही लई कामाचं बोलायले मी पण शेतकऱ्याचाच मुलगा आहे लॉकडाऊनमध्ये मी पण दुधाचे पुढे टाकून विकले होते घराच्या बाहेर हे काय आलं पुढे बांधले लोकं येऊन घरून दूध घेऊन जाऊ लागले स्वतः प्रॅक्टिकल केलेला माणूस आहे मी उगीच नाही जेव्हा लहान होतो तेव्हा दूध पण घरोघरी नेऊन द्यायचो गाडीवरती बसून ही रिअॅलिटी व्यक्ती आहे रिअलस सांगतो था मी म्हणजे उगीच हवाबाजी नाही की काम करा ना असं करा काहीच नाही रिअॅलिटी मी स्वतः केलेलं आहे ओके ही महत्त्वाची गोष्ट आहे हां म्हणजे उगीच हवाबाजी नाही करत की मग झालं मग झालं मी आज पण लाजत नाही कुठली गोष्ट असेल ओके लाजायचं नाही आपल्याला कोण कौन, कोणी काही नसते कोणी कोणाचं नसते वाद नसतो त्याच्यात ओके दुसऱ्याच्या अनुभवान शिका ओके मी एवढं झालं इतकं झालं वडायलो मी एवढं आता गरमी व्हायली मला ओके एकदम घाम व्हायला आहे सगळं निघायला आहे घाम तरी तुम्ही माझा व्हिडिओ बघताय अनुभव आहे ना इतकी मी आता ओरडू ओरडू सांगतो आहे खरंच सांगतो आहे का खूपच फेकतो आहे का ओके नाही ह्या दुसऱ्याच्या अनुभवावर मी शिकतो आहे माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो आहे या सगळ्या अनुभवावर तुम्ही शिका ओके आणि आयुष्यात जबरदस्त एक व्यक्ती म्हणा व्यक्ती म्हणून तुम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं काम करा बाकी तुम्ही असं कुठे क्लास लावण्याची गरज नाही की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लास ह्या ज्या गोष्टी मी सगळ्या सांगितल्यात त्या सगळ्या जर तुम्ही फॉलो केल्या तर पर्सनॅलिटी डेव्हलप होऊन जाईल तुमची विषयच क्लोज होणार आहे तुमचा ओके आणि फेल्युअर जर तुमचे आजपर्यंत जे झालेत का ओके ते सगळे विसरून जा पण त्याच्या फेल्युअरमधून जे शिकायचं आहे का त्याची यादी करा ओके आणि लोकांना ओळखायला पण तुम्ही शिकायला पाहिजे ओके चला या चुकातून तुम्ही काय करायला पाहिजे आणि काय टाळायला पाहिजे याची पण तुमच्याकडे यादी पाहिजे ओके तर या अभ्यासात मन लागत नाही या सर्व गोष्टी एका पेजवरती लिहून घ्या ओके okay, मी सगळं सांगितलं आहे आणि हे नेहमी नेहमी तुम्ही वाचा जिथे अभ्यास करताय तिथे हे लिहून ठेवलं तरी जालतं की आपल्या चुका होणार आहेत तरच या गोष्टीचा फायदा होईल तरच तुमचा अभ्यासात मन लागेल नाहीतर लोक येतील तुम्हाला डायवर्ट करून जातील आयुष्याचे वर्षानुवर्ष वाया जातील तुम्ही मोटिवेशनल व्हिडिओ बघत राहणार दोन दिवस तवा अभ्यास करणार नंतर गायब ते मोटिवेशनवाले गायब तुम्हीही गायब आणि परत रडगाणं सुरू हे रडगाणं जर थांबवायचं असेल तर या प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला काम करायचं आहे तर इथेच थांबतो परत अशाच व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात धन्यवाद